आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर आणि नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या बातम्या देत आहोत ठळक जपान दौऱ्यात प्रधानमंत्र्यांची जी सेव्हन शिखर परिषदेत उपस्थिती जपानच्या प्रधानमंत्र्यांसोबत आर्थिक आणि सांस्कृतिक संबंधांविषयी चर्चा दोन हजारच्या नोटा बदलून घ्यायला सहा महिन्यांचा कालावधी असल्यानं सर्वसामान्यांना त्रास होणार नाही अशी केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांची प्रतिक्रिया मुंबईत विविध ठिकाणी आंबली पदार्थविरोधी मोहिमेत टाकलेल्या छाप्यात साडेतीनशेपेक्षा अधिक जणांना अटक तर दोन कोटींहून अधिक रुपयांचा माल जप्त पंढरपूरजवळ टाकळी गुरसाळे इथं भरधाव वेगानं गर्दी ट्रक घुसल्यानं झालेल्या अपघातात दोन महिला मृत्युमुखी तर सहा जखमी आणि आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना चेन्नई सुपर किंग्सची तर दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज जपानमध्ये हिरोशिमा इथं जी सेव्हन शिखर परिषदेत सहभाग घेतला जपानचे प्रधानमंत्री फुमिओ किशिदा यांनी कार्यक्रमस्थळी त्यांचं स्वागत केलं यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट घेतली प्रधानमंत्र्यांनी हिरोशिमा इथं आज जपानचे प्रधानमंत्री फुमिओ किशिदा यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक घेतली व्यापार अर्थव्यवस्था आणि संस्कृती या क्षेत्रात भारत जपान मैत्री संबंध अधिक दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी यावेळी चर्चा केली जपानकडे जी सेव्हन गटाचं आणि भारताकडे जी ट्वेंटी गटाचं अध्यक्षपद असताना होत असलेल्या प्रयत्नांचं एकत्रीकरण करण्याबाबतही त्यांनी चर्चा केली यावेळी शिक्षण कौशल्य विकास पर्यटन पर्यावरणपूरक जीवनशैली ग्रीन हायड्रोजन उच्च तंत्रज्ञान सेमी कंडक्टर्स डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा दहशतवाद विरोधी आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतल्या सुधारणा या विषयांवर बैठकीत चर्चा झाली प्रधानमंत्र्यांनी दक्षिण कोरियाचे अध्यक्ष यून सुक कुल यांची भेट घेतली बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी महत्त्वाच्या विकासात्मक क्षेत्रांमध्ये भारत दक्षिण कोरिया यांच्यातील मैत्री दृढ करण्याविषयी चर्चा केली दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक उच्च तंत्रज्ञान आणि माहिती तंत्रज्ञान संरक्षण आणि संस्कृती या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी सहमती दर्शवली तसंच प्रधानमंत्र्यांनी व्हिएतनामचे प्रधानमंत्री फाम मिन चिन यांची देखील भेट घेतली दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक संरक्षण लवचिक पुरवठा साखळी निर्माण करणं ऊर्जा विज्ञान आणि तंत्रज्ञान मानव संसाधन विकास संस्कृती आणि या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली प्रधानमंत्री मोदी यांनी जर्मनीचे प्रधानमंत्री ओलोफ स्क्लोज यांचीही भेट घेतली ते आज फ्रान्स आणि युक्रेनच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करतील तसंच शिखर परिषदेनंतर आज क्वाड देशांच्या नेत्यांसोबत बैठकही होणार आहे जी सेवन शिखर परिषदेत आण्विक निशस्त्रीकरण आर्थिक ताकद आणि सुरक्षा प्रादेशिक समस्या पर्यावरण आणि ऊर्जा अन्न आणि आरोग्य आणि विकास डिजिटायझेशन विज्ञान आणि तंत्रज्ञान या प्रमुख विषयांवर चर्चा होणार आहे जपानने ऑस्ट्रेलिया ब्राझील कोमोरोस कुकायलंड इंडोनेशिया दक्षिण कोरिया व्हिएतनाम आणि संयुक्त राष्ट्रांसोबत इतर काही आंतरराष्ट्रीय संस्थांनाही परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे प्रधानमंत्री मोदी तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात जपान दौऱ्यावर असून उद्या संध्याकाळी ते पापुआ न्यू युगिनीला रवाना होतील मोदी यांनी हिरोशिमा इथं पद्म पुरस्कार विजेते तसंच हिंदी आणि पंजाबी भाषातज्ञ प्राध्यापक तोमियो मिझोकामी यांची भेट घेतली मिझोकामी यांचं जपानमध्ये भारतीय संस्कृती आणि साहित्य लोकप्रिय करण्यात मोठं योगदान असल्याचं प्रधानमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे जपानमध्ये भारतीय साहित्याचा प्रसार आणि भारत जपान संबंध अधिक दृढ करण्यासाठी डॉक्टर मिझोकामी यांच्या योगदानाचं प्रधानमंत्र्यांनी कौतुक केलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जपानचे प्रसिद्ध चित्रकार हिरोको ताकायामा यांच्याशी दिलखुलास बातचीत केली ताकायामा यांनी त्यांच्या चित्रांमधून भारतीय संस्कृतीचं सा दर्शन आणि दोन देशांमधील सांस्कृतिक सहकार्याला चालना देण्यासाठी हातभार लावल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी ताकायामा यांचं कौतुक केलं कर्नाटकच्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची तर कर्नाटकातले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांनी आज कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली बंगळूरच्या कांदिरवा स्टेडियमवर कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी त्यांना शपथ दिली त्याचबरोबर काँग्रेसचे विधानसभा सदस्य डॉक्टर जी परमेश्वर के एच मुनियप्पा के जे जॉर्ज एम बी पाटील सतीश जाहर की होली प्रियंका खरके रामलिंगा रेड्डी आणि बी झेड जमीर अहमद खान यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या शपथविधी समारंभाला उपस्थित होते क्लीन नोट धोरणाअंतर्गत रिझर्व्ह बँकेनं दोन हजार रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयानंतर आता लोक दोन हजारच्या नोटा त्यांच्या बँक खात्यात जमा करू शकतात किंवा कोणत्याही बँकेच्या शाखेतून इतर नोटांच्या बदल्यात परत करू शकतात मात्र सध्या दोन हजारच्या नोटांची वैधता कायम राहणार आहे रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार बँकांच्या एकोणीस क्षेत्रीय कार्यालयांमध्ये ही सुविधा उपलब्ध राहणार असून तेवीस मे ते तीस सप्टेंबर दोन हजार तेवीस या सहा महिन्यांच्या कालावधीत एकावेळी वीस हजारांपर्यंत नोटा बँकेत जमा करता येणार आहेत बँकेच्या मते दोन हजार रुपयांच्या नोटांपैकी एकोणनव्वद टक्के नोटा जारी करण्यात आल्या होत्या आणि त्यांचा आयुष्य पूर्ण झालं आहे ही शिखर बँक असून ती स्वायत्त संस्था असल्यानं तिला नोटाबंदीचा अधिकार आहे आणि म्हणूनच बँकेनं हा निर्णय घेतला आहे लोकांना नोटा बँकेत जमा करायला सहा महिन्यांचा कालावधी दिला असल्यानं सर्वसामान्यांना त्रास होणार नाही अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली मध्ये ज्या दोन हजाराच्या नोटा आहेत तर त्या बँकेमध्ये जमा कराव्यात आणि तीस सप्टेंबर ही त्याला शेवटची तारीख दिलेली आहे सहा महिन्याचा वेळ आहे आरबीआय ही एक ऑटोनॉमस बॉडी असल्यामुळे जनतेला त्यांनी आवाहन केलं की आपल्याकडे असणाऱ्या नोटा सर्व बँकेमध्ये जमा कराव्यात एका वेळेस वीस हजार आपण जमा करू शकतो सहा महिन्याचा टाइम दिलेला आहे आणि त्याचबरोबर आता प्रत्येकजण अगदी स्ट्रीट व्हेंडरपासून ते व्यापाऱ्यापर्यंत ते उद्योजकापर्यंत डिजिटल ट्रान्झॅक्शन त्यांना माहीत झालेलं आहे आणि डिजिटल ट्रान्झॅक्शन्स असल्यामुळे जो काय बँकेतला व्यवहार आहे तर तो डिजिटल हो आणि जमा तर जमा कुठल्याही बँकेमध्ये पैसा करू नोटबंदी हा सर्वस्वी रिझर्व्ह बँकेचा अधिकार असून त्यावर काही बोलणं उचित होणार नाही अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबईत अंमली पदार्थ मुक्त करण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे मुंबई पोलिसांनी विविध ठिकाणाहून तीनशे पन्नासपेक्षा अधिक जणांना अटक केली आहे गुन्हे शाखेमार्फत केलेल्या कारवाईत दोन कोटी चोवीस लाख अठ्ठावन्न हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला असून एकूण सात कोटी चव्वेचाळीस लाखांचा माल जप्त झाला आहे या मोहिमेला अधिक प्रभावीपणा राबवण्यासाठी मिशन थर्टी डेज मोहीम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी अंमली पदार्थमुक्त बैठकीत दिले या यासंदर्भात जनजागृतीची मोहीम हाती घेण्यात आली असून मुंबई महापालिकेच्या सात हजार शिक्षकांना या मोहिमेअंतर्गत ऑनलाईन प्रशिक्षण दिल्याचं मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं राज्य आणि स्थानिक सरकारांना आपत्ती जोखमीचा भार कमी करण्यासाठी दोन हजार एकवीस ते दोन हजार पंचवीस या पाच वर्षांसाठी सुमारे सहा अब्ज डॉलर्सची तरतूद केल्याचं भारतीय शिष्टमंडळाचे प्रमुख डॉक्टर पी के मिश्रा यांनी संयुक्त राष्ट्र मुख्यालयात पूर्ण सत्रात सांगितलं आपत्ती जोखीम कमी करण्याबाबत सेंदाई आराखड्याचा दोन हजार पंधरा ते दोन हजार तीस या कालावधीचा मध्यावधी आढावा यावेळी घेण्यात आला सज्जता प्रतिसाद आणि पुनर्प्राप्तीसाठीच्या तेवीस अब्ज डॉलर्सच्या तरतुदी व्यतिरिक्त ही तरतूद असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांच्या हस्ते बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याच्या ई प्रणाली संसाचं उद्घाटन मुंबईतल्या दादर इथं करण्यात आलं मुंबई उच्च न्यायालयानं न्यायालयातील खटले हे ऑनलाईन पद्धतीनं दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली असून भविष्यात सर्व खटले ई फायलिंगद्वारे अपेक्षित आहेत त्या अनुषंगानं सर्व बार असोसिएशनमधल्या वकिलांनी न्यायालयीन प्रकरणं ई फायलिंगद्वारे करावं या हेतूनं बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानं सर्व तीनशे चौऱ्याऐंशी बार असोसिएशनला चारशे पन्नास संगणक संच देण्याचा निर्णय घेतला गेल्या चोवीस तासात देशात कोविड एकोणीसच्या सातशे ब्याऐंशी नव्या रुग्णांची नोंद झाली तर एक हजार एकशे त्र्याण्णव रुग्ण बरे झाले सध्या देशात आठ हजार सहाशे पासष्ट सक्रिय रुग्ण असून रुग्ण बरे होण्याचा दर अठ्ठ्याण्णव पूर्णांक एकोणऐंशी शतांश टक्के आहे देशात आत्तापर्यंत दोनशे वीस कोटी सहासष्ट लाखाहून अधिक लसमात्रा दिल्या गेल्या आहेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली आहे सोलापुरात अंत्यविधी उरकून घराकडे परत निघालेल्या जमावात भरधाव वेगानं ट्रक घुसल्यानं झालेल्या अपघातात दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला तर सहा महिला जखमी झाल्या पंढरपूरजवळ टाकळी गुरसाळे इथं काल रात्री अकरा वाजता ही घटना घडली एका अंत्यविधीनंतर शोकाकुल महिला पंढरपूर वेनेगाव रस्त्याच्या बाजूने घराकडे परतत असताना करकंबकडून भरधाव वेगानं येणारा मालट्रक महिलांच्या घोळक्यात घुसला याबाबत पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना चेन्नई सुपर किंग्सशी होणार आहे चेन्नई सुपर किंग्सनं नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे हा सामना थोड्याच वेळात सुरू होईल तर कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आज कोलकाता इथं संध्याकाळी साडेसात वाजता सामना होईल राजस्थान रॉयल्सनं काल पंजाब किंग्सचा पराभव केला या विजयासह राजस्थान रॉयल्स स्पर्धेच्या बाद फेरीसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे पालघर जिल्ह्यातल्या आठ तालुक्यांमध्ये एकतीस मे अखेर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिराचं आयोजन केलं जाणार आहे जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी मल्लीनाथ कांबळे यांनी ही माहिती दिली समस्याग्रस्त आणि पीडित महिलांना समस्या मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावं हा या शिबिराचा हेतू आहे ज्या कोयना जलविद्युत प्रकल्पग्रस्तांना पर अद्याप पर्यायी जमीन मिळाली नाही त्यांच्यासाठी अर्ज दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे चौदा जून दोन हजार बावीसच्या शासन निर्णयानुसार ज्यांना सातारा जिल्ह्यातली जमीन पसंत असेल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या डब्ल्यू 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 डॉट सातारा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरचे विहित नमुन्यातील अर्ज तत्काळ भरावेत उपलब्ध जमिनीची माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे सुशासनासाठी समाजाचा आणि नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे असं प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी काल मुंबईत केलं हा देश माझा आहे आणि हे शहर माझं आहे ही भावना ठेवून प्रत्येकानं नागरी कर्तव्याचं पालन केल्यास एकूणच समाजाचं जीवनमान उन्नत होईल असं ते म्हणाले इंडियन मर्चंट चेंबरतर्फे आयोजित तिसऱ्या ईज ऑफ लिव्हिंग नागरिकांचा मूलभूत अधिकार या विषयावरील परिषदेचं उद्घाटन राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं त्यावेळी ते बोलत होते नागरिकांनी मूलभूत कर्तव्यांचं पालन केल्यास पोलिसांचंही काम सुलभ होईल असं पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी यावेळी सांगितलं शासकीय यंत्रणा आणि अशासकीय संस्था यांचा योग्य समन्वय घडवून आणल्यास आणि गावातील शेतकऱ्यांनी सहभाग घेतल्यास गाळमुक्त तलाव गाळयुक्त शिवार योजना शंभर टक्के यशस्वी होऊ शकतात असं यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी म्हटलं आहे ते आज यवतमाळ जिल्ह्यात शिवणी इथं मृद आणि जलसंधारण विभागांतर्गत झालेल्या गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजनेचा प्रारंभ करताना बोलत होते सातारा जिल्ह्यातल्या पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी तातडीनं कोणत्या सुविधा निर्माण केल्या जाऊ शकतात याविषयीचा अहवाल सादर करावा असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आहेत ते आज पाटण इथं जिल्हाधिकारी कार्यालयात बाजार समिती कामकाजाच्या आढावा बैठकीत बोलत होते शेतकरी उत्पादक कंपन्यांचं सक्षमीकरण काळाची गरज असल्याचं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी म्हटलं आहे ते आज अकोल्यात विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारे आयोजित खरीपपूर्व शेतकरी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते पारंपरिक समावेश आणि शेतीपूरक व्यवसायाची सक्षम जोड निश्चितच फायदेशीर ठरत त्यांनी सांगितलं ठळक बातम्या पुन्हा एकदा जपान दौऱ्यात प्रधानमंत्र्यांची जी सेवन शिखर परिषदेत उपस्थिती जपानच्या प्रधानमंत्र्यांबरोबर आर्थिक आणि सांस्कृतिक संबंधांविषयी चर्चा दोन हजाराच्या नोटा बदलून घ्यायला सहा महिन्यांचा कालावधी असल्यानं सर्वसामान्यांना त्रास होणार नाही अशी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांची प्रतिक्रिया मुंबईत विविध ठिकाणी अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत टाकलेल्या छाप्यात साडेतीनशेपेक्षा अधिक जणांना अटक तर दोन कोटींहून अधिक रुपयांचा माल जप्त पंढरपूरजवळ टाकळी गुरसाळे इथं भरधाव वेगानं गर्दीत ट्रक घुसल्यानं झालेल्या अपघातात दोन महिला मृत्युमुखी तर सहा जखमी आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्सचा सामना चेन्नई सुपर किंग्सशी तर दुसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जॉयंट्स यांच्यात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार, नमस्कार।